राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, आमचे सहकारी राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार, आमचे दुसरे सहकारी राज्याचे मजूर मंत्री श्री सुरेश खाडेजी, या संपूर्ण गिरणी कामगारांच्या प्रश्नावर ज्यांना विशेषत्वाने आम्ही जबाबदारी दिलेली आहे ते सन्माननीय आमदार सुनील राणेजी, गिरणी कामगारांकरता सातत्याने लढा लढणारे सन्माननीय आमदार कालिदास कोळंबकरजी, सन्माननीय आमचे सहकारी आणि या प्रश्नाकडे विशेष लक्ष असणारे प्रकाश आंबेडकरजी, अभिमन्यू पवारजी, आमच्या सचिव श्रीमती वल्सा नायर, त्याचप्रमाणे श्री संजीव जयस्वाल, श्री मिलिंद बोरीकर, या ठिकाणी उपस्थित सर्व गिरणी कामगार भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की जवळपास 250 गिरणी कामगारांच्या परिवाराला त्यांचं हक्काचं घर आपण या ठिकाणी देतोय. खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की आपलं सरकार आल्यानंतर 4000 घरांच्या चाव्या देण्याकरता आपण अतिशय वेगाने कारवाई सुरू केली. यामध्ये कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन असेल, बाकी सगळ्या गोष्टी असतील. दुर्दैवाने मध्यंतरीच्या काळामध्ये यातल्या कुठल्याच गोष्टी झाल्या नव्हत्या आणि म्हणून मग आम्ही सुनील राणे असतील, कालिदासजी असतील यांना विनंती केली की आपण स्वतः याच्यामध्ये लक्ष घाला आणि कागदपत्रांची पूर्तता, व्हेरिफिकेशन हे करून ही सगळी घरं जी गिरणी कामगारांच्या हक्काची घरं आहेत ही त्यांना मिळाली पाहिजे, या दृष्टीनं तुम्ही पुढाकार घ्या. आणि मला अतिशय आनंद आहे की आज दुसरा कार्यक्रम होतोय आणि आता दर आठवड्यामध्ये अशाच प्रकारे लोकांचं व्हेरिफिकेशन करून आणि त्यातले जे जे लोक व्हेरिफाईड होतील 15 दिवसांनी त्यांचा कार्यक्रम घ्यायचा आणि त्यांना त्यांच्या चाव्या द्यायच्या असं लगातार करून हे जेवढे आमचे लॉटरीमध्ये ज्यांची नावं आलेली आहेत अशा सगळ्या 4000 गिरणी कामगारांना अतिशय तात्काळ या सगळ्या चाव्या देण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून आम्ही करतो. यासोबत ज्याचा उल्लेख केला की मागच्या काळामध्ये ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आपण एमएमआरडीएची रेंटल हाऊसिंगची घरं ही 2 घरं एकत्रित करून आणि त्यातनं ती गिरणी कामगारांना द्यावी असा निर्णय केला होता. त्याची प्रोसेस देखील चालू होती पण नंतरच्या काळात कोविड आला, कोविडमध्ये त्याला त्या ठिकाणी विलगीकरणामध्ये देण्यात आलं. पण आता त्याही कामाला माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत, अतिशय गती दिली आहे, त्याला निधी उपलब्ध करून दिलेला आहे, त्यामुळे तीही मोठ्या प्रमाणात घरं ही आपल्याला उपलब्ध होणार आहे. यासोबत एक मोठा हाऊसिंग स्टॉक हा तयार व्हावा या दृष्टीनं आपण जवळपास 43 हेक्टर जागा ही ठाणे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आयडेंटिफाय केली आहे, ज्याच्यामध्ये रायते तालुका कल्याण जिल्हा ठाणे, गौरीपाडा तालुका कल्याण जिल्हा ठाणे, निजे तालुका कल्याण जिल्हा ठाणे, हेदुटणे तालुका कल्याण जिल्हा ठाणे आणि उत्तर शिव जिल्हा ठाणे अशा 5 ठिकाणी आपण 43 हेक्टर जमीन ही आयडेंटिफाय केली आहे. आता त्यातली किती जमीन ही बिल्डेबल आहे या संदर्भातला रिपोर्ट आपण जिल्हाधिकाऱ्यांकडनं घेतो आणि तो रिपोर्ट आल्यानंतर त्याही ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात हाऊसिंग स्टॉक तयार करणार आहोत. कारण आपल्याला कल्पना आहे की मूळ संकल्पना तर गिरण्यांच्या जागेवरच त्या ठिकाणी घर द्यावं अशी होती, परंतु त्यावेळेस जो काही 33% फॉर्म्युला आला त्या फॉर्म्युल्यामध्ये दुर्दैवाने गिरणी कामगारांचा फायदा व्हायच्याऐवजी गिरणी मालकांचाच जास्त फायदा झाला आणि गिरणी कामगारांना मिळणारं जे घर आहे ते घर मात्र त्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकलं नाही. परंतु जे होऊन गेलं आता त्याच्यामध्ये आपल्याला जाता येत नाही, आता त्यालाही 15-20 वर्ष झालेली आहेत आणि म्हणून आता तरी कुठल्याही प्रकारे आपल्या गिरणी कामगारांना त्यांचं हक्काचं घर मिळालं पाहिजे. त्यामुळे जेवढी घरं त्या ठिकाणी गिरण्यांच्या जमिनीवर होत आहेत ती वेगानं पूर्ण करणं आणि ती हँडओव्हर करणं याला तर आम्ही गती दिलीच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त जिथे जिथे स्टॉक सापडेल त्या त्या ठिकाणचा स्टॉक हा आपल्याला गिरणी कामगारांना कसा देता येईल हा देखील प्रयत्न आपला चाललेला आहे. साधारण ज्याचा उल्लेख मगाशी सुनील राणेंनी केला की जवळपास 1.5 लाख या ठिकाणी ऍप्लिकेशन आपल्याकडे आहेत, परंतु त्याच्यामध्ये डुप्लिकेशन देखील आहेत, काही इनएलिजिबल देखील आहेत आणि म्हणून
आपण आता आपल्या कामगार विभागाच्या माध्यमातून कामगार आयुक्त जे आहेत त्यांना आपण प्राधिकृत केलंय आणि आपण अनेक वेळा लॉटरी काढून टाकतो आणि त्याच्यानंतर व्हेरिफिकेशन करतो आणि मग त्यात एखादा इनएलिजिबल निघाला की ते घर वर्षानुवर्षे लटकून राहतं आणि म्हणून आधी एलिजिबिलिटी तपासून घ्यायची उरलेल्यांची हे काम आता आपण सुरू केलेलं आहे आणि आमचा अंदाज असा आहे की हे काम जर आपण केलं तर 50 ते 75 हजाराच्या घरामध्ये हा आकडा त्या ठिकाणी असणार आहे कारण अनेक लोकांचे 2 ऍप्लिकेशन आहेत एका घरच्या 3 ऍप्लिकेशन्स आहेत याचं डुप्लिकेशन कमी होईल आणि मग एक्झॅक्टली आपल्याला किती घरं द्यायची आहेत हे देखील आपल्या टप्प्यात येतील आणि तेवढ्या घरांचं नियोजन आपण केलेलंच आहे त्यामुळे तेवढी घरं आपण गिरणी कामगारांना व्यवस्थितपणे सांगू शकू की तुमचं घर कधीपर्यंत पूर्ण होणार आहे आणि आम्ही तुम्हाला कधी हँडओव्हर करू शकणार आहे आणि त्यातनं मला असं वाटतं की एक दिलासा देखील आपल्या गिरणी कामगारांना त्या ठिकाणी आपल्याला देता येईल आणि म्हणून या सगळ्या गोष्टींना एक मोठी चालना या ठिकाणी आपण दिलेली आहे. विशेषतः माननीय मुख्यमंत्री मोदी आणि आमचा सगळ्यांचाच हा प्रयत्न आहे की वर्षानुवर्ष केवळ स्वप्न पाहत असणारे जे गिरणी कामगार आहेत कधीतरी त्यांना हे लक्षात आलं पाहिजे की स्वप्न पूर्ण होतात आणि या दृष्टीनं याला कशी गती देता येईल हा प्रयत्न आम्ही करतो आहोत आणि मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो आणि तुमच्या माध्यमातून ज्यांना घरं मिळालेली नाहीत त्यांनाही आश्वस्त करू इच्छितो की राज्य सरकार याबाबतीत अत्यंत गंभीरतेनं पाऊल उचलत आहे. या संदर्भात आम्ही टास्क फोर्स देखील तयार केलेला आहे आणि त्या माध्यमातून गिरणी कामगारांना त्यांची हक्काची घरं हे सरकार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात देईल हे आश्वासन देखील आमच्या सरकारच्या वतीनं मी आपल्याला देतो. आज ज्यांना घरं मिळणार आहेत त्यांचं देखील अतिशय मनापासून अभिनंदन करतो. मागच्या काळामध्ये मागच्या वाटपाच्या भाषणामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी काही घोषणा केलेल्या आहेत सुनील राणेंनी लक्षात आणून दिलं की ते GR निघायचे आहेत तर तात्काळ गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून ते GR काढण्याकरता आजच आम्ही पुढाकार घेऊ आणि माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत ती फाईल आम्ही येत्या 2-3 दिवसांमध्ये नेऊ त्यामुळे सुनील राणेजी त्याची काळजी करायची आवश्यकता नाही. या सरकारमध्ये जी घोषणा होते ती पूर्णच होते घोषणा करून मागे वळणारे आम्ही नाही त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा ही आम्ही पूर्ण निश्चितपणे करू. तुम्ही चांगलं काम या ठिकाणी सुरू केलं आहे तुम्ही आहात कालिदासजी आहेत प्रकाशजी आहेत सगळ्यांना आता ही जी गती आहे ही कमी नाही झाली पाहिजे. आम्ही तुम्हाला पूर्ण ताकद या ठिकाणी देऊ पण गती तुम्ही कमी होऊ देऊ नका. गिरणी कामगारांना हा फरक दिसला पाहिजे की काम करणारे लोक आले की कशा प्रकारे वेगानं काम होतं हे तुम्ही निश्चितपणे दाखवून द्यावं ही तुम्हाला विनंती करतो तुमचंही अभिनंदन करतो सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.